आता आपण दुसरे उदाहरण पाहूया। आता मी दुसरे उदाहरण लिहित असताना एकाखाली एक इक्वेशन मांडले नाही, का मांडले नाही थोडा विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रत्येक वेळा बारीक निरीक्षण गणितामध्ये करता आलं पाहिजे। तुम्हाला घेतलं की सोडवायला सुटलं गं तसं करायचं नाही, नीट पाहायचं काय असायला पाहिजे। पाहता पहिलं उदाहरण इक्वेशन 4x + 3y - 4 = 0। हे इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्मॅट पाहिजे, फॉर्मॅट मध्ये पाहिजे a1x + b1y = c1। याचा अर्थ स्थिर पद हे बरोबर चिन्हाच्या पुढं असणं गरजेचं आहे। इथं ते अलीकडे मग त्याचा अगोदर प्रक्षांतर करायचं कसं करणार पहा। 4x + 3y = हे वजाच्या बरोबर चिन्हाच्या पुढे गेले, -4 होतात, हे झालं आपलं समीकरण a1x + b1y = c1 या स्वरूपामध्ये झालेलं आहे। मग याला क्रमांक 1 असं म्हणायचं। तसंच दुसरं इक्वेशन बघितलं तेही आपल्या फॉर्मॅट मध्ये नाहीये, कसं पाहिजे आपल्याला खरं, x चे पद + किंवा - y चे पद = चिन्ह आणि स्थिर पद, याला आपण सामान्य रूप किंवा स्टँडर्ड फॉर्म असं म्हणतो। माझा दुसरं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये करण्यासाठी 6x जागेवर जे त्याचं चिन्ह बदलणार नाहीये, आपल्याला 5y जे आहे हे बरोबरचं चिन्ह ओलांडून आणायचंय। लक्षात घ्या, बरोबरचं चिन्ह ओलांडून आला किंवा ओलांडून गेला तर चिन्ह बदलत हे लक्षात ठेवायचं। म्हणून -5y = 8, 8 बरोबर चिन्हाच्या पुढेच होते त्यामुळे त्याचं चिन्ह बदललेलं नाही, याला इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं। आता पहिल्यांदा आपल्याला डी ची किंमत काढणार आहे। आता मी मगाशी जसं आडव्या पद्धतीने सोडवत होतो, आता मी तुम्हाला उभ्या पद्धतीने सोडून दाखवणार आहे। a1x + b1y = c1, त्यामधलं a1 a2 आणि b1 b2, d = a1 a2 म्हणजे किती आहे 4 6, b1 b2 3 5, d = कोणत्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची 4 पासून, 4 × 5 - 6 × 3, d = 4×5 = 20 + 18, d = 2। इथे कुणाची किंमत मिळाली, डी ची। आता आपल्याला dx काढायचा आहे। dx लिहिताना d हे कॅपिटल लेटर काढा, आणि तुम्हाला मी सांगितले डिलीट x म्हणजे x चे कोइफिशियंट लिहायचे नाही। x चे कोइफिशियंट काय असतात, a1 a2, त्या जागेवर स्थिर पद लिहायची आहे c1 c2 आणि b1 b2 म्हणजे y चे कोइफिशियंट आय असेल dx = आता c1 किती आहे आपल्याकडे 4, c2 किती आहे 8, b1 3, b2 5, therefore dx = 4×5 - 8×3, dx = 20 + 24, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच -4। आता dy काढायचा आहे। dy काढताना डिलीट y असा आपण शब्द वापरला तो समजण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी। मग a1 a2 आहे असंच, म्हणजे x चे सहगुण a1 a2 आहे असंच द्यायचे। जिथं आपण b1 b2 लिहित होतो त्याऐवजी स्थिर पद लिहायची आहे c1 c2, dy = a1 a2 किती आहे 6
चार आणि सी वन सी टू चार आठ डी वाय आठ चौक बत्तीस साइन चौक चौबीस डी वाय बरोबर आठ पता डी मिळाला डी एक्स मिळाला आणि डी वाय मिळाला आपल्याला एक्स काढण्याचे सूत्र काय आहे एक्स बरोबर डी एक्स भागिले डी डी एक्स किती आहे पावर मायनस फोर आणि डी ची व्हॅल्यू टू देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस टू चिन्हामध्ये घोटाळे करू नका सावकाश सोडवा उदाहरण घाई करू नका अति काही संकटात नाही आता आपल्याला वाय ची किंमत काढायची आहे वाय बरोबर डी वाय भागिले डी डी वाय ची किंमत सुद्धा किती झाली आपली आठ डी ची किंमत दोन पुन्हा काय करा वाय ची व्हॅल्यू मिळाली चार आणि मग उकल किंवा सोल्युशन लिहिताना गोल कंसामध्ये अगोदर एक्स ची किंमत द्यावी कॉमा टाकून वाय ची किंमत द्यायची याला म्हणायचं क्रॅमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे म्हणजे सोडवण्याचे टप्पे नीट लक्षात घ्या दिलेलं समीकरण स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ए वन एक्स अधिक बी वन वाय इज इक्वल टू सी वन या स्वरूपामध्ये दोन समीकरण एका खाली एक मांडून घ्यायची सुरुवातीला डी ची किंमत काढायची डी ची किंमत काढण्यासाठी ए वन ए टू आणि बी वन बी टू ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायच्या नंतर डी एक्स लिहिताना एक्स डिलीट एक्स असं लक्षात ठेवायचं म्हणजे एक्सचे कोएफिशियंट लिहायचे नाही म्हणजे ए वन ए टू च्या जागेवर सी वन सी टू बी वन बी टू नंतर डीवाय ची किंमत काढायची डीवाय ची किंमत काढताना डिलीट वाय म्हणजे वाय चे कोएफिशियंट लिहायचे नाही ए वन ए टू सी वन सी टू अशा पद्धतीनं तुम्ही एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या याला म्हणतात क्रॅमर्स रूल थँक्यू